वेलकम वेलकम बैक टू माय चैनल। माझ्या चैनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज मी दाखवणार आहे छान अशी टिफिन रेडी आणि लहान मुलांना टिफिन मध्ये देता येणारी हेल्दी आणि डाएटला सुद्धा तुम्ही खाऊ शकता अशी एक रेसिपी आणि चमचमीत एक भुर्जी रोल। तर तुम्ही बघू शकता की आता इथे आपला रोल जो आहे तो अशा प्रकारे बनलेला आहे। तर हा रोल कंप्लीट डिटेलमध्ये दाखवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पाहावा लागेल आणि तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा। आणि तुम्ही अजूनही आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल आणि तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल लवकर जाऊन आधी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका। चला तर आपण आता रेसिपी पाहूया। आता सर्वप्रथम आपल्याला एक भुर्जी रोलसाठी इथे 6 अंडी घ्यायची आहेत, तर ही मी घेतलेली आहेत। आणि इथे मी आता सगळं चॉपिंग मटेरियल तुम्हाला दाखवते। इथे मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेलं आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेले गाजर, कोथिंबीर आणि स्टँडिंग कट केलेला ऑनियन, कॅरेट आणि कॅप्सिकम घेतलेलं आहे। अशा प्रकारे इथे स्टँडिंग मी कट केलेलं आहे। हे आहे बारीक चिरलेली मिरची। अशा प्रकारे सगळं चिरलेलं मटेरियल तुम्हाला दाखवलेलं आहे। आता इथे घेतलेले आहेत मसाले, ह्यात मीठ, लाल मिरची, हळद, पावभाजी मसाला आणि इथे आमचूर पावडर आणि तेल, असे सगळे मसाले घेतलेले आहेत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम इथे मी पॅन घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे पॅन। मग त्यात मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल ॲड केल्यावरती मी इथे बारीक चिरलेले जे कांदा, कोथिंबीर, मिरची, गाजर आणि शिमला मिर्च ह्या सगळ्या 4 मटेरियल ॲड केलेले आहेत। मी टोमॅटो सध्या ॲड केलेला नाही। आता मी हे सगळे 4 मटेरियल सर्वप्रथम आधी छान असे फ्राय करून घेणार आहे। त्यात मी मसाले ॲड केलेले आहेत, लाल मिरची पावडर, मीठ ॲड केलेलं आहे, पावभाजी मसाला ॲड केला आहे, हळद ॲड केली आहे, आमचूर पावडर ॲड केला आहे। सगळे मसाले आहेत, त्यातले थोडे थोडे घटक ॲड केलेले आहेत। अशा प्रकारे छान मी आता इथे फ्राय करून घेणार आहे तव्यावरती। जो आपला पॅन आहे तुम्ही पॅनवरती करू शकता किंवा कढईत। आता मी इथे फ्राय करून झाल्यावरती इथे अंडी जी आहेत, जी 6 अंडी घेतलेली ती मी आता इथे फोडून घेणार आहे ही अशा प्रकारे। आणि फोडून घेतल्यावरती त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचे आहेत आपल्याला। तुम्ही पाहू शकता मी एका स्वच्छ बाउलमध्ये आधी ती अंडी फोडून घेतलेली आहे आणि आता जे राहिलेले जे मसाले होते ते तुम्ही पाहू शकता मी इथे मिक्स केले आहेत आणि जी अंडी फोडून घेतलेली आहेत त्यात टाकलेले आहेत। आणि हे माझ्याकडे मिक्सिंग स्पून आहे, तर ह्या स्पूनच्या साहाय्याने मला खूप इझी जातं मिक्स करणं अंडी वगैरे किंवा काही बॅटर असेल ते। तर मी अशा प्रकारे ही अंडी व्यवस्थित आता मसाल्याबरोबर मिक्स केलेली आहेत। आणि अशा प्रकारे जर तुम्ही मसाले जर अंड्यामध्येच मिक्स केले आणि भुर्जी केली तर खूप छान भुर्जी होते। हे ही गोष्ट नक्की ट्राय करा एकदा। आणि अर्धे मसाले मी फ्राय करून अर्धे मसाले भुर्जीसोबत मी मिक्स केले आणि आता मी टोमॅटो टाकलेले आहे, जे आपलं बॅटर म्हणजे आधी जे आपण चॉपिंग मटेरियल जे फ्राय केलेलं त्यात टोमॅटो टाकून आता आपण थोडीशी वाफ दिलेली आहे 5 मिनिटाची। आणि अशा प्रकारे आपलं सगळं व्हेजिटेबल आणि विथ टोमॅटो सगळं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता त्यात आपण टाकलेली जी अंडी होती मिक्स केलेली मसाल्याबरोबर ते आता मी इथे आपले फ्राईंग पॅनमध्ये ॲड केलेली आहेत। तर तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित त्याला मी फ्राय करून घेत आहे। व्यवस्थित कंटिन्युअस आपल्याला ते स्टीअर करावं लागणार, म्हणजे परतून घ्यावं लागणार आहे अशा पद्धतीने। आणि त्याच्यावर आता मी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर जितकी तुम्हाला आवडेल तितकी तुम्ही टाकू शकता। तुम्ही बघू शकता आता इथे व्यवस्थित आपली भुर्जी जी आहे ती फ्राय झालेली आहे। आता मी त्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिटासाठी वाफ देणार आहे। अशा प्रकारे भुर्जी ही फुलली पाहिजे जेणेकरून त्याच्या ती कम्प्लिटली अशी तयार होऊन जाते खाण्यासाठी। आता ही तुम्ही अशी देखील सर्व करू शकता चपातीसोबत, पण आता आपल्याला गार्निशिंग करून रोल बनवायचा आहे। तर आता मी ते रोलसाठी तुम्हाला कशाप्रकारे तुम्हाला जी चपाती आहे ती लाटायची आहे ते सांगणार आहे। इथे तुम्ही मैद्याचं पीठ घेऊ शकता किंवा गव्हाचं, पण इथे मी टिफिन रेडी दाखवत आहे लहान मुलांच्या टिफिनवर देण्यासाठी, म्हणून मी इथे मैद्याचा वापर करणार नाही, गव्हाच्याच पिठाचे मी इथे रोल दाखवणार आहे जेणेकरून ते टिफिनवर देण्यासाठी लेडीजला इझी जाईल।
आता तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे मी इथे अशी प्रकारचा रोल बनवलेला आहे, असा रोल जर तुम्ही बनवतात त्याला खाताना जे आहे ते व्यवस्थित पडदे पडतात आणि खाताना त्याची टेस्ट देखील वेगळी लागते आणि फुलत नाही हा रोल, फुलायचे चान्सेस कमी असतात पण तो व्यवस्थित असे त्याचे पडदे पडतात त्यामुळे खाताना छान लागतो. तर अशा प्रकारे मी आता हा भाजून घेणार आहे तव्यावरती. तुम्ही ऑइल, मी त्या ऑइलचा यूज केलेला आहे पण तुम्ही बटर देखील टाकू शकता. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाईन्स आलेले आहेत रोल्सचे, ज्या प्रकारे आपण जो रोल आहे तो बनवला त्याचे लाईन्स आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हा रोल जो आहे हा अशा प्रकारे नॉर्मल तुम्हाला भाजून घ्यायचा आहे, कारण जर तुम्ही जास्त कडक बनवायचा नाही, जितका सॉफ्ट बनवता येईल तितका सॉफ्ट बनवायचा आहे. आणि थोडीशी भाजली चपाती सर्व बाजूंनी की लगेच आपल्याला ती डिशमध्ये बाजूला काढून घ्यायची आहे, कारण जर जास्त भाजली तर ती कडक होणार. तर अशा प्रकारे मी आता इथे रोलसाठी चपाती आपली बाजूला काढून घेतली आहे आणि अशा प्रकारे मी रोल जो आहे तो गार्निशिंग करते. ह्याच्यात मी कुठल्याही प्रकारचे सॉसेस यूज नाही करणार जसं स्ट्रीटवरती यूज करतात, कारण या लहान मुलांना देण्यासाठी सॉसेस जर यूज करणार असाल तर लहान मुलांना तुम्ही देऊ नका, कारण सॉसेस लहान मुलांच्या ब्रेनसाठी चांगले नसतात. चायनीज सॉसेस जे रोलमध्ये यूज केले जातात त्यामुळे जितकं तुम्हाला प्रोटीन ॲड करता येईल तितकं करा. मी इथे कॅप्सिकम, गाजर, ऑनियन आणि जी फुल ऑफ व्हेजिटेबल भुर्जी होती ती इथे ॲड केलेली आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं इथे ब्लॅक पेपर ॲड केलेलं आहे, कारण जी भुर्जी आहे ती जास्त तिखट नाही आहे म्हणून मी इथे थोडंसं ब्लॅक पेपर ॲड केलेलं आहे. जर तुमची मुलं जास्त तिखट खाणारी असतील तर तुम्ही ब्लॅक पेपर ॲड करा, जर तिखट खाणारी नसतील तर ती स्टेप तुम्ही स्किप करू शकता. इथे मी रोल आपला रेडी झाल्यावरती तव्यावरती थोडासा मी इथे नॉर्मल 2 मिनटं असा शॅलो फ्राय केल्यासारखा इथे फ्राय करून कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी आता सर्व्ह करणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपली एक भुर्जी रोल ही रेसिपी रेडी आहे. तुम्ही सॉसबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर ही रेसिपी एन्जॉय करू शकता. लहान मुलांना ही रेसिपी खूप आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते. धन्यवाद माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहा टेल्स.